गडचिरोली जिल्ह्यात आणि परिसरात दारू विक्री बंद करावी यासाठी गडचिरोली शहरातील लाजिंडा वार्ड येथील महिलांनी दारू विक्रेत्यांच्या घरासमोर चक्क ताट वाजवा आंदोलन केलं आहे। महिलांची गांधीगिरी सर्वत्र चर्चेचा विषय ठरली होती। शहरातील लाजिंडा वार्ड परिसरात अनेक जण दारूची मोठ्या प्रमाणात विक्री करत असतात, त्यामुळे या ठिकाणी हे आंदोलन करण्यात आले। अनेक ठिकाणी रस्त्यावर दारू विकली जाते, रात्रीला तर लोक रोडवरच दारू पितात। याचा त्रास या भागातील लोकांना व खास करून महिलांना आणि युवकांना सोसावा लागतो, त्यामुळे या भागातील महिलांनी मुक्तिपथ अभियानाच्या सहकार्यानं वार्ड संघटन तयार करून दारू विक्रेत्यांना आव्हान दिलं आहे। अनेक अहिंसक कृती करून दारू उद्ध्वस्त केले आहे, तर मोठे साठे नष्ट केले आहेत। काही विक्रेत्यांविरुद्ध गुन्हाही दाखल झाला आहे, काहींना शिक्षा तर अनेकांवर दंडात्मक कारवाई झाली आहे। पोलीस व जिल्हा प्रशासनाला विक्रेत्यांविरोधात अनेकदा निवेदनही देण्यात आले आहेत, तरीही मुजूर विक्रेते ऐकत नसल्यानं दारू विक्रेत्यांविरोधात महिलांनी त्यांच्या घरासमोर जाऊन ताट वाजवा आंदोलन केलं आहे। 7 ते 8 विक्रेत्यांच्या घरासमोर ताट वाजवून महिलांनी दारू विक्री बंद करण्याची प्रतिकात्मक मागणी केली आहे। महिलांनी पुकारलेला हा गांधीगिरीचा मार्ग शहरात चर्चेचा विषय ठरला होता। यावेळी आंदोलन करताना सोशल डिस्टन्सिंगचंही भान महिलांनी राखलं होतं। दारू बंदी हल्ला बोल दारू वर केला हल्ला बोल दारू बंदी हल्ला बोल दारू बंदी शहरा जवळ एक लांजेड आहे, त्या गावामध्ये महिला गटच्या बाया दारू संघटनेसाठी बहुत प्रयत्न करत आहो, पण आपले पोलीस स्टेशनचे लोक काही त्यांच्यावर तक्रार करत नाही आणि त्यांना कोणती कारवाई झाली नाही, त्याच्यामुळे आम्ही आज उपोषणाला दारूवाल्याच्या घरासमोर बसलो होतो। 10 वर्षाच्या अगोदरपासूनचे आम्ही दारूबंदी करायला निघलो नाहून, तरी परंतु वार्ड क्रमांक 4 वार्डामध्ये जास्तच प्रमाणामध्ये दारू विक्री चालू आहे। लहान माणसापासून ते मोठ्या माणसापर्यंत आज 7वीचे पोरासुद्धा विकायला लागलेले आहेत। ह्या शिक्षण पाणी सर्व अननाथ सर्व खराब करून सगळे सांगून सरळ सुद्धा ऐकत नाही आहे। एवढ्या दिवसापासून पोलिसांना कारवाई थोडंसं वेळ मी ते सोडून देतात ना, मग राहिला घरी येतात ना, का केले बाया असे म्हणतात, त्याच्यावर कडक कारवाई झालेली पाहिजे। जगदीश कन्नाके, स्टार महाराष्ट्र न्यूज, गडचिरोली।